दही हंडी उत्सव यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा होत असल्यामुळे गोपाळांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत असून यंदा दही हंडी सण धूमधडाक्यात साजरा झाला. यानिमित्त महेश बालदी मित्रमंडळ आयोजित दही हंडी उरण शहरात लावण्यात आली होती. त्यात उरण शहरासह ग्रामीण भागातून सुमारे 27 गोविंदा पथकांनी हजेरी लावून सलामी दिली, तर दही हंडी फोडण्याचा मान बोरी गावातील होणेश्वर गोविंदा पथकाने पटकविला. होणेश्वर गोविंदा पथक बोरी, राघोबा देव गोविंदा पथक कोटनाका, कोपरोली गोविंदा पथक आदींनी 7व्या थरापर्यंत सलामी दिली. यावेळी 4 व 6 थर लावणाऱ्या पथकांना, 1,000 व 7 थर लावणाऱ्या पथकांना 11,000 रुपये व सन्मानचिन्ह आमदार महेश बालदी यांच्या हस्ते देण्यात आले. या दहीहंडीचे आयोजन तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर्स पार्क येथे करण्यात आले होते. दहीहंडी कार्यक्रम आमदार महेश वालदे यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात साजरा झाला. या ठिकाणी 5 व 6 थरापर्यंत सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास 5,000 रुपये चषक व 7 थरापर्यंत सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास 11,000 रुपये व चषक आमदार महेश बालदी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष कौशिक शहा, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय क्षीरसागर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे, प्रियंका पाटील, आशा शेलार, जान्हवी पंडित, अल्पसंख्याक सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, उरण युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, महिला मोर्चा उरण शहर अध्यक्षा संपूर्णा थळी, मदन कोळी, हितेश शहा, मनन पटेल, सुनील पेडणेकर, संतोष ओटावकर, सचिन वैद्य, मकरंद पोतदार, मनोहर सहतिया, मदन कोळी, हस्तिमल मेहता, सूरज ठवले, निखिल माळी, देवाघरत परेश वैवडे, रवींद्र कुलकर्णी, निवेदक नितेश पंडित, गायक मोहन फुंडेकर, अभिजित विंडे, सागर मोहिते, नवीन राजपाल, निलेश कदम यांच्यासह महेश बालदी मित्रमंडळ सदस्य उपस्थित होते. बोल कृष्ण कन्हैया.